शिवसेना धंदा पेश करतो शी कसम खान विजापुरातून अफजल खान 40,000 फौजेने शिनी घाला 40,000 ज्या दिवशी निघाला त्या दिवशी महाराजांचं नियोजन सुरू झालं. अफजल खानाचा पुतळा महाराजांनी फक्त 2 मिनिटात काढला. फक्त 2 मिनिटं लागली अफजल खानाचा पुतळा बाहेर काढायला, पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. आपण किती नियोजन करतो? माणसं नियोजन करतात पण अंमलबजावणी. महाराजांचं यश सगळ्यात मोठं तिथं आहे. साधी गोष्ट सांगतो नियोजनाची. संकट किती मोठं असू द्या, कुठल्याही क्षेत्रात असा, तुम्ही कुठल्याही प्रांतात असा, तुमच्या या नियोजनाच्या बळावर तुम्हाला यशस्वी होता येते. 40,000 फौजनिश्य अफजल खानाला 40,000. महाराजांचं नियोजन चालूच आहे. आपल्या हस्तकान करणे महाराजाने अफजल खानाचा हत्ती 20 जून मारला. हत्ती मेला हे खरं, पण हत्ती कसा मेला हे खानाला कळलं नाही. पण तत्कालीन काळात स्वारीवर निघालेल्या सरदाराचा हत्ती मरण म्हणजे प्रचंड मोठा अपशकून. अफजल खानाचा हत्ती मेला तसं त्याच्या सैनिकांचं जे मानसिक खच्चीकरण झालं ते अफजल खान मेला तरी परत मयावरलं. अहो ते जाऊ द्या. स्वतः खानाचंच खच्चीकरण असं झालं की महाराजांवर निघालेल्या खानानं आपल्या 65 च्या 65 बायका गर्दनी भुवून मारल्या. का? परत येईन का नाही खात्री नाही. हा नियोजनाचा भाग. 40,000 फौजनिष्ठ निघाले. खा आपल्या सरदारांना महाराजांनी सांगितलं आपलं सैन्य गोळा करा. माणसं कामाला लागली, सैन्य गोळा किती? तानाजी म्हणाला महाराज 7,500. 7,500? अरे खानाचे 40,000 आहे. महाराज याच्यापेक्षा आपले वाढवतो नाही शकत. ठीक, आपले वाढवता येत नाहीत ना, खानाचे कमी करायला शिका. नियोजन 40,000 फौजनिशी येणाऱ्या खानाला आता कालखिंडीतच गाठलं पाहिजे. उघड्या मैदानात त्याच्याशी लढून उपयोग नाही का? कारण त्याचे 40,000 आपले फक्त 7,500. मरण्याशिवाय पर्याय नाही. मग बदला नियोजन. उघड्या मैदानात नाही, कालखिंडीतच गाठला पाहिजे. आणि म्हणून तेवढ्यासाठी निवडला महाराजांनी प्रताप. घनघर धबका झाला, झोकांचा भया, दऱ्या खोऱ्यांचा किरण फडकापर्यंतचा दिवसा घड्या सूर्य जिथं जमिनीवर पोहोचत नाही, माणसाची बात सोडा पापराई जिथं फिरकत नाही, असा भयान प्रथा. खानाला कळालं राजाने प्रतापगड जवळ केला आणि कळ मोठी जहरी आणि गहरी चाल टाकली. पण पर्याय होता. अगर खानाला वाईच्या पसरणीच्या घाटात खानाचं सैन्य पसरलं, 40,000 सैन्य, पण त्यातलं 20,000 उठलंच नाही, ते तिथंच पसरलं. 20,000 सैन्य घेऊन खान कसा बसा पुढे सरकला तर प्रतापगडाच्या तोंडाशी रणतोंडीचा घाट. रणतोंडीचा तोंड रडल्याशिवाय जिथून पुढे सरकता येत नाही, असा भयान रणतोंडीचा घाट. खानाचं सैन्य तोंड रडवेल करून परत त्या घाटात अडकलं. 5,000 कसाबाचा घेऊन खान पुढे सरकला आणि महाराजांचा निरोप आला. अवघे 1,000 संती आणले तरच घेतो. 4,000 परत मागे ठेवली. 1,000 घेऊन पुढे निघाले. प्रतापगडाच्या पायथ्याला माचीवर त्याचा शमेना महाराजांनी उभारला होता. आता भेटीसाठी राजे गडावरून खाली येणार होते. राजाने भेटीचा वक्त ठरवला बरोबर दुपारी 12:35. 12:35 का? कारण सूर्य बरोबर माथ्यावर येतो. आता सूर्य माथ्यावरच का? तर राजे गडावरून निघाले तर सूर्याच्या त्या नक्क प्रकाशात खानाची छावणी हालचाल स्पष्ट दिसावी. पण खानानं जर राजाकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसावी. त्याला काही दिसू नये. राजे निघाले. आता सोबत कोण घेतले? तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कर्तोजी, चला सगळेच येऊ भेटू. नाही हो, इथं तानाजी नाही, बाजी नाही, येसाजी नाही. मग घेतलं कोण? इथं घेतला जीवा महाला. दानपट्टा ठरवणारा तोच का? समोर सय्यद बंडाय त्याच्याशी झुंजायचं तर हवा. फक्त जीवा सोबत घेतला. संभाजी कामची कोंढाळ तर तोच का? हत्ती सारखा धिप्पाडा पण तोच का? अफजल खान तसाच आहे ना. आखाड्यात पहिलवान उतरवायचे झाले तर एकाच गटाचे असावेत. मग कुस्ती रंगते. माणसांची निरख आणि माणसांची भारत बघा. आणखी आतंगरक्षक घेतले आणि महाराज निघाले.
चलता चलता महाराजांनी जीवा महाला विचारलं, जीवा कात्रिय कर, आता जीवाला काय कळेना, अफजल खानाच्या भिंतीला निघालो येऊन तलवार घेतली असेलच की कात्री कशा? महाराज म्हणणे विचारलं, जीवा कात्री आहे का? आता जीवा नाभिक समाजाचा, तो म्हटला महाराज आहे की काढ, जीवा आमची दाढी बारीक, आमची दाढी बारीक कर, जीवा आमची दाढी बारीक कर का? भेटीच्या वेळी अफजल खानानं जर ती हातात तारायची म्हटली तर त्याच्या हातात येणार नाही एवढी बारीक कर। आमच्या व्यवस्थापनाच्या भाषेत त्याला मायक्रो प्लॅनिंग म्हणतात। इतका बारीक विचार केलाय महाराजांनी, जबाबदाऱ्या वाटून दिल्या। संघटनेचं यश कशात आहे? ह्या नियोजनात आहे। संघटनेचं यश कशात आहे? नियोजनबद्ध जबाबदारी घेण्यात आहे। संघटनेचं यश कशात आहे? ही जबाबदारी योग्य रीतीनं प्रत्येकानं परिपूर्ण पार पाडण्यात आहे। जीवा महाराला सांगितलं, जीवा तुझी जबाबदारी, तू आमच्या बरोबर श्यामाने प्रात यायच, पण तू माझ्याकडे बघायचं नाही, तू खानाकडं राजीवात बघायचं नाही, तू कृष्णाजीकडे बघायचं नाही, तू फक्त सय्यदकडे बघायचा। बस संभाजीकावजीला सांगितलं, तू आमच्या बरोबर आत यायचं नाही, तू श्यामाच्या बाहेर, पण तू माझ्याकडे बघायचं नाही, तू खानाकडे बघायचं नाही, आमच्या दोघांचा आत काय चाललंय, तुला देणं घेणं नाही। पण अफजल खान जर जिवंत बाहेर आला तर त्याला जिवंत ठेवायचं नाही, त्याची जबाबदारी त्याला। प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिली आणि 12:30 गडावरून निघालेले राजे खानाच्या छावणीच्या बाहेर दुपारी बरोबर 2 पोहोचले। बरोबर 2 खानाला वरती मिळाले, शिवाजी राजे येत आहेत। तसा खान उठून उभा राहिला, समोर पाहिले, 5-5.5 फूट उंचीचे देख नर्मदार राजे शिवाजी आज ते कदम येताना दिसले। तसं खानानं विचारलं, ये हे शिवाजी? वकिलाने मान बोलावली, खान दोन पावलं पुढे झाला, भाऊ पहिले होते आज शिवाजी राजे, आणि गडाकडे सगळे राजे पुढाले, खानाच्या पिंडीत गेले, खानाचे भाऊ राजांच्या पाठीवर पडले, दाब पडला, जोर वाढला, मी कावळले गेली, राजा गुदमरले, अंगातून खानाचे कट्यार राजांच्या मस्तकावर बरत निसटली, दगा चालवला, फोकटीला निघाली, खुपसले खानाच्या पोटात, दगा करून खान पडला, पोटा बाहेर पडला, पोटातून कृष्णाची थावला, केसावत राजांच्या मस्तकावर वार केला, राजे भेल काढले, आणि त्या संधीचा फायदा घेत सय्यद पंडा पुढे झाला, आणि सय्यद पंडाचा दानपट्टा महाराजांच्या पुस्तकावर चालणार, तो जीवा महाराजांचा दानपट्टा सय्यद पंडाचा हात छाटून रिता झाला, आणि इतिहास पुटपुटला, होता जीवा वाचला शिवा। प्रश्न फक्त, जीवा महाला 1 उशीर करत होत, फार नाही 1 उशीर करता तर जीवा महालाच्या दानपट्ट्यानं सय्यद पंडाचा हात चाटला जायच्या ऐवजी सय्यद पंडाच्या दानपट्ट्यानं महाराजांचं मस्तक चाटलं गेलं असत। 1 किती महत्वाचा असतो बघा, येतो की चला की काय होतोय, चालत नाही का दादा? असू अडचण आहे, म्हणजे आमच्याकडे बाहेर संघटनेची सगळ्यात मोठी अडचण ती, एखाद्याला म्हणजे अडचणला तेवढं करूया, हा करूया की, पण मी एकटा येऊन काय आपल्याला, बाकीचे नको का? मग तू त्याला तिथं सोडतो, बाकीचे सगळे गोळा करतो, सगळे बाकीचे गोळा करतो, त्याच्या डोळ्यात चल आता आलेच बाकीचे, मग आहेत की बाकीचे, मी नाही आलो म्हणून काय? जबाबदारी पाळणं हा फार महत्वाचा, वेळेवर पाळणं ही फार महत्वाची गोष्ट। 1 उशीर केला असता जीवा महाला तर महाराजांचा मृत्यू आठवला होता, आणि मग कळतं महाराजांनी या प्रसंगात जीवा महालाच का निवडला, तोच का, तानाजी का नाही, बाजी का नाही, इथं जीवा महालाच का? याचं कारण हे आहे, आपल्या 50 कालखंडात महाराजांनी एक चाल पुन्हा नाही वापरली, पण एक माणूस तोही पुन्हा नाही वापरला। नियोजन बघा, सगळं चरित्र काढून बघा, एक माणूस पुन्हा नाही, अनेक चालही पुन्हा। महाराज खानाच्या भेटीला गेले, शाहिस्ता खानाच्या बाहेर तिथं छापा मारून कापायला चालले, प्रत्येक वेळी चाल वेगळी आणि प्रत्येक वेळी माणूसही वेगळा,
प्रतापगडाच्या रणसंग्रामात तुम्हाला जीवा महाला भेटेल, तो पुरंदरावर दिसणार नाही, पुरंदरावर मुरारबाजी भेटेल, तिथं बाजी प्रभू येणार नाही, बाजी प्रभू पावन खिंडीत, तिथं तानाजी असणार नाही, तानाजी कोंढाण्यावर, तिथं येसाजी दिसणार नाही, येसाजी कर्नाटकात, तिथं नेताजी येणार नाही। प्रत्येक प्रसंगात माणूस आला महाराजांच्या यशाचं सगळ्यात मोठं सूत्र हे नियोजन आणि त्याची व्यवस्थित अंमलबजावणी। या नियोजनानुसारच असं ठरलं होतं की सगळ्यांनी पहिल्या दिंडी दराजवळ प्रसंग हिंडार भेटायचं। राजे पोहोचले, पाठपाठ एका रुक्ष कोणा झाला, राजांची नजर फिरली, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ 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 जाता तर धाव, एक कोण राहिला बाबा, एक कोण राहिला बाबा। अंगरक्षकाने एकमेकावर नजर फिरवली, कुणी तर अंगरक्षक पुटपुटला, राजा संभाजी गावजी दिसत नाही, संभाजी तो कोणी थांबला, कोठे थांबला तो? तोपर्यंत संभाजी गावजी पाठीमागून थापा टाकत येताना दिसला। राजाने विचारलं, संभाजी कोठे थांबला होता, कोठे रुकला होता? एवढा ऐकल्याबरोबर संभाजीने आपला हात वर केला, त्याच्या हातात अफजल खानाचं मस्तक होत, ही का पाय मागं थांबलो होतो? राजे म्हणले, पण संभाजी हे आपल्या नियोजनात नव्हतं, हे नव्हतं आपल्या नियोजनात, हे नसतं खाण्यास काय केलं का? तसं संभाजी म्हणला, राज तुम्ही खानाच्या पोटात वागणं का खूपच नाही, पण म्हणलं म्हणताय का नाही मुना का? राजे म्हणले, संभाजीची भावना का मी खानाच्या पोटात खुपसली, त्याला झाली जाली विष लावलेलंच होत, खान ऐसा पैसा वाचणार नव्हताच, हे नसतं खरंच का केलं? यदा कदाचित तुम्ही खानाचं मस्तक छटत असताना पाठीमागून तुमच्या मस्तकावर वार केला असता तर काय जबाब दिला असता मी तुमच्या आईला? तुमच्या आई तर म्हणाली असती, शिवाजीने स्वतःचा जीव वाचवला, पण आमचा लेख मात्र खर्ची खातला नाही। संभाजी एक वेळा अफजल खान नाही मेला तरी चालेल, पण स्वराज्याचा एकही मावळा खर्ची पडता कामा नये। संघटनेचं यश टिकून असतं नेतृत्वाचा आदेश मानण्यावर। जिथं नेतृत्वाचा आदेश मानला जातो, आदेशानुसार नियोजन आणि अंमलबजावणी होते, तिथं यश धावत येत। आपण आपल्या बाजूने विचार करतो, आपल्याला माहित नसतं महाराजांनी आधीच वाहनकाला विष लागलं, आपल्या डोक्यात एवढं मुठी विसरलेच असली तर साहेब तू नको काळजी, तुला दिलंय तेवढंच कर, सगळ्यात मोठी अडचण आहे। कारण ह्याचा तोटा आहे ना, तो वेगळा असतो। तहात गमावलेले किल्ले परत घेता येतात, पण लढाईत गमावलेली माणसं परत मिळवता येत नाहीत। म्हणून जे ठरले त्यानुसारच चाललं पाहिजे। आणि त्याच्याही पेक्षा पुढचं नियोजन सांगतो महाराज, ही घटना कधी घडली सगळी? 10 नोव्हेंबर 1659 किती वाजता? दुपारी 2 वाजता। 10 नोव्हेंबर एवढा सगळा भीषण प्रसंग घडलाय, मला प्रश्न पडतो 10 नोव्हेंबरला जर एवढं सगळं घडलंय तर 11 नोव्हेंबरला महाराज कुठे असतील? बघा 10 नोव्हेंबरला एवढं सगळं, 11 नोव्हेंबरला महाराज कुठं? शेजारी महाबळेश्वरला। मग काल एवढं टेन्शन होतं, नको का 4 दिवस थंड हवेच्या ठिकाणचा? आमच्याकडे बाहेर असतो, मग केलं टार्गेट पूर्ण, घेतली गाडी विरोधन जरा हो ना पुढचं दिवस। महाबळेश्वरला नाही महाराज, नियोजन बघा आणि त्याच्याही पेक्षा आत्मविश्वास बघा, ही फार महत्वाची गोष्ट आहे। आत्मविश्वास एका धर्मगुरूने सांगितलं, गेली 4 वर्ष आपल्या गावात पाऊस पडला नाही, पण आज 5 वाजता पाऊस पडणार आहे, सगळं गाव जमा झालं। गुरुजी म्हणले पाऊस पडणार आहे, बघितलं का पाऊस पडणार आहे? एक पोरग मात्र छत्री घेऊन आला, बाकी सगळी तशीच। गुरुजी म्हणले तुमचा काही उपयोग नाही, तुम्ही नुसते बघायला, तुम्हाला खात्री नाही पडेल का नाही, जिथं शंका आली तिथं होतच नाही का? हे पोरग फक्त आत्मविश्वासाने सांगितलंय ना पाऊस येणार, त्याला तयारी, त्याला आत्मविश्वास। महाराजांचा आत्मविश्वास बघायचा, खान येणार आहे, 5000 फौज त्याची फुडा आहे, त्यातले 3000 घोडे स्वार आहेत। खानाचा खुर्दा केल्यावर आपले दराखरात लपलेलं सैन्य खानाच्या सैन्याचा खुर्दा उडवणार आहे, 3000 घोडी तिथं आपल्याला मिळणार आहे, 3000 घोडी मिळतील, पण घोडी चालवणारे घोडे स्वार जर आपण तयार केले नसतील तर त्या घोड्यांचा उपयोग काय? म्हणून खानच्या भेटीच्या अगोदर 6 महिने महाराजांनी 3000 घोडेस्वार शिकवून तयार ठेवलेत का? या तारखेला 3000
दर उभी मिळणार आहे, तयार राहा. 6 महिने आधी 2 वाजता खान पडला. संध्याकाळपर्यंत हे सगळं साहित्य घोडी बिडी गोळा झाले. 3000 घोडे फार सज्ज सुट्टीला नाही गेले महाराज. आज मोठी कामगिरी झाली. 10 नोव्हेंबरला 2 वाजता खान मारला आणि 10 नोव्हेंबरच्या रात्री 11 वाजता महाराजाने घोड्यावर मान टाकली. हे सगळे घोडेस्वार सगळं सैन्य घेतलं. स्वराज्याच्या हद्दकडील प्रतापगडापुरतीच मर्यादित होती आणि रात्री 11 वाजता घोड्याला टाच मारली. बघता बघता महाराजाने वाई प्रांत जिंकला. महाराज 17 प्रांतात कुठले 17 प्रांत कॅमिज केला. महाराज मानव नदीच्या खोऱ्यात गेले, मानव नदीचं खोरं जिंकलं. महाराज कोल्हापूर प्रांत शिवले, कोल्हापूर प्रांत कॅमिज केला. आणि 1 डिसेंबर 1650 महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकावला. म्हणजे उन्यापुऱ्या 20 दिवसात 200 किलोमीटर आणि 18 किल्ले एवढा प्रांत महाराजांनी काबीज केला. कोणाला वाटेल का अफजल खानाला मारून महाराजांनी एवढं नियोजन करून ठेवले हे करायचं? काय विलक्षण दाखवत असेल. पण पुढचं नियोजन केलं याचा अर्थ आपण खानाला मारणारच आहे याचा आत्मविश्वास किती मोठा असेल. विजयी होता येतं ते हे आत्मविश्वासाच्या